हाय, आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर्स हा ह्या टॉपिकमधला प्रॉब्लेम नंबर 8 बघतोय. बघा, हा तुम्हाला बघा पेज नंबर 147 तुम्हाला हा प्रॉब्लेम दिला आहे बघा बुकमध्ये. ठीक आहे, बघा ह्या प्रॉब्लेममध्ये आज वेगळं आपल्याला काय बघायचं आहे. तर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व, ठीक आहे, हा एक आयटम वेगळा आहे. आणि इकडे तुम्हाला जर बघितलं तर ॲसेट साईडला PNL आणि ॲडव्हर्टाईजमेंट सस्पेन्स हे दिलं, हे थोडंसं वेगळं आहे. कसं करायचं ते सगळं आपण ह्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, बघा फर्स्ट तुम्हाला इथे पार्टनरचे जे काही नावं दिलेत त्यामध्ये तुम्हाला अदिल आणि समीर हे ओल्ड पार्टनर्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर जो न्यू पार्टनर्स त्याचं नाव आहे राजू. ठीक आहे, ओल्ड रेशो तुम्हाला दिला आहे 2:1 दिला आहे ओल्ड रेशो. त्यानंतर तुम्हाला जो न्यू पार्टनर्स आहे राजू, त्याने तुम्हाला 30,000 रुपये कॅपिटल दिले, 1/4 शेअर्स त्याचा आहे आणि 15,000 रुपये गुडविल दिले. ठीक आहे, आता हाफ अमाऊंट विड्रॉ असं दिलं आहे बघा तुम्हाला त्याने पुढे गुडविलचे ॲडजस्टमेंट. म्हणजे ही कोणती केस आहे विड्रॉ म्हणजे, तर नक्की सेकंड केस आहे. ठीक आहे, कसं सॉल्व करायचं बघा. जी आपली फर्स्ट स्टेप आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपण फर्स्ट स्टेप काय करतो की कोणता आयटमवरती ॲडजस्टमेंट आहे ते पाहतो. बरोबर, चला बघूया. मला सांगा, जी फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती जी कॅपिटल आहे आपण डायरेक्ट करतो, गुडविलची ही डायरेक्ट करतो, जे जसे ट्रीटमेंट गुडविल आपण पाहिलं त्यानुसार. जी थर्ड आहे ती RD दिली आहे बघा, म्हणजे कशावरती असणार, डेटासवरती. आपण डेटासाठी करून घेतलं. जी फोर्थ तुम्हाला दिली आहे ती तुम्हाला लँड अँड बिल्डिंग दिली आहे बघा, त्यामुळे आपण काय करूया लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क करूया. ठीक आहे, लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क केलं, डेटासाठी टिक मार्क झालं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला दिले फिफ्थ दिले ती इन्व्हेस्टमेंट दिले, इन्व्हेस्टमेंटला टिक करूया आपण. ठीक आहे, त्यानंतर सिक्स नंबरची ॲडजस्टमेंट दिली ही सिंडिकेटर्सवर दिली आहे, आपण सिंडिकेटर्सला टिक मार्क करूया. त्यानंतर बघा तुम्हाला जी सेवन्थ नंबरची आहे ही बघा, जो आपण लास्ट वन प्रॉब्लेम बदला सेवन्थ नंबरचा, त्यामुळे तुम्हाला त्याने दिलं बघा कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स ॲडजस्टिंग न्यू रेशो वगैरे जसं आपण काढलं सेम त्या टाईपमध्ये ही ॲडजस्टमेंट आहे. बघूया आपण कसं करायचं. ठीक आहे, बघा फर्स्ट स्टेप आपली क्लिअर झाली, कुणावरती ॲडजस्टमेंट आहेत, फक्त बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स आणि ह्या साईडला लॅबी साईडला सिंडिकेटर्स. ठीक केलं, आता दुसरी आणि महत्त्वाची जी आपली स्टेप आहे ती म्हणजे पोस्टिंग. ठीक आहे, आता पोस्टिंग कशी काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मला सांगा फर्स्टली जे हे कॅपिटल आहे कुठे लिहिणार, सांगा कॅपिटल, हे कॅपिटल कुठे लिहिणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. पुन्हा एक लक्षात घ्या, हे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व आहे बघा, हा पार्टनरचा रिझर्व नाही आहे. म्हणजे असे काही रिझर्व असतात ते सगळेच पार्टनर्सचे नसतात. म्हणजे हा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व म्हणजे काय, की जर इन्व्हेस्टमेंटमध्ये भविष्यात काय बदल झाले, इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झाली, तर हा रिझर्व तिथे तुम्ही याला यूज करायचं आहे. बघूया आपण कसं करायचं आहे. हे इन्व्हेस्टमेंटवरती ॲडजस्टमेंट आहे त्यावरती आपल्याला करायचं आहे, म्हणजे कुठे पोस्ट करू नका, हे कुठे लिहू नका, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर जनरल रिझर्व हा पार्टनर्सचा आपण देतो, पार्टनरच्या क्रेडिटला लिहितो. सिंडिकेटर्स आणि बिल्स पेपर कुठे लिहिणार, लायबिलिटी साईडला लिहिणार. ठीक आहे, बिल्डिंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, डेटर्स आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हां हे तिन्ही आयटम आपण कुठे लिहिणार, ॲसेटला लिहिणार. आणि हे पुढे जे गुडविल दिले, ठीक आहे, गुडविलचं काय करायचं, PNLचं काय करायचं, ॲडव्हर्टाईजमेंट सस्पेन्सचं करायचं मी सांगतो. ठीक आहे, आणि कॅश तुम्हाला माहिती आहे कॅश अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहे, हे कॅशमध्ये लिहिणार. ठीक आहे, कॅशच्या डेबिटला. झालं पहिली स्टेप झाली, आता सेकंड तुमची पोस्टिंग करतो आहे. जसं मी म्हटलं त्यानुसार त्या आयटमची आपण पोस्टिंग करून घेऊया. ठीक आहे, बघा तुम्ही बघू शकता आपण इथे बघा कॅपिटल लिहिलं आहे, पार्टनर्स कॅपिटल क्रेडिटला बघा बाय बॅलन्स पॉवर डाऊन म्हणून कॅपिटल लिहिलं. पुन्हा जो रिझर्व आहे जनरल रिझर्व तो आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकला इथे बघा, किती रेशो त्यांचा 2:1 आहे ना, 2:1 वाटून टाकला बघा जनरल रिझर्वही आपण. ठीक आहे, त्यानंतर लायबिलिटी साईडचे दोन आयटम अजून उरले ते कोणते, सिंडिकेटर्स आणि बिल्स पेबल, ते बघा दोन्ही आयटम आपण इथे लिहून टाकले कुठे बॅलन्स शीटला. ठीक आहे, ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट, आता सिंडिकेटर्स आणि इथे डायरेक्ट ॲडजस्टमेंट करून बाहेर लिहिल्या बघा, तुम्ही इनरला लिहा, ॲडजस्टमेंट करा, नंतर बाहेर काढा. ठीक आहे, त्यानंतर बाकी जसं म्हटल्याप्रमाणे डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, बिल्डिंग हे त्यांनी ॲसेट लिहिले. बघा हे सगळे आयटम डायरेक्ट तुम्ही म्हणाला डायरेक्ट बाहेर लिहायचं, कारण काय की त्यांनी ॲडजस्टमेंट ऑलरेडी केले आहेत आणि इथे लिहिले ॲज अ वर्किंग आउट करून लिहिले त्यांनी. पण तुम्ही काय करा, ज्याच्यावरती आपण टिक मार्क केलं आहे ॲडजस्टमेंट आहेत त्यांना इनरला लिहायचं, आतमध्ये लिहायचं. ठीक आहे, आतमध्ये लिहायचं, एक लाईन जागा सोडायची खाली ज्यावरती आपण टिक केल्यावरती ती ॲडजस्टमेंट आहेत त्यावरती. ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे जे काही दोन आयटम आपले राहिले आहेत इथे बघा, तुम्ही बघू शकता बघा इथे टोटल तीन आयटम, गुडविल आहे, PNL आहे आणि ॲडव्हर्टाईजमेंट सस्पेन्स अकाउंट आहे. पहिली गोष्ट एक महत्त्वाचं म्हणजे जर गुडविल तुम्हाला असं दिलं असेल बघा, इथे गुडविल तुम्हाला दिले त्यांनी एक इथे नोट तुम्हाला दिले बघा महत्त्वाचं, कालही त्यांनी ते ॲडजस्टमेंट दिली नव्हती, तुम्हाला म्हटलं तर विड्रॉची ॲडजस्टमेंट दिली पाहिजे होती, पण त्यांनी तसं नाही, ते एक नोट दिलं आहे बघा इथे की ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन इट इज अ डिझायरेबल दॅट द अमाऊंट ऑफ गुडविल विच इज ऑलरेडी अपेअरिंग इन द बुक्स शूड ऑलवेज बी रिटर्न ऑफ अमंग ओल्ड पार्टनर्स. जर तुम्हाला असं बॅलन्स शीटमध्ये जर गुडविल दिलं असेल तर ते काय करायचं मला सांगा, तर ते ओल्ड पार्टनर्सला द्यायचं, कारण ते ऑलरेडी हे गुडविल जे आहे हे ओल्ड पार्टनर्स आहे म्हणून ते ओल्ड पार्टनर्सचं राईट ऑफ करून टाकायचं, त्यांना देऊन टाकायचं, त्यांच्या डेबिटला लिहून टाकायचं. ठीक आहे, त्यामुळे मागच्या प्रॉब्लेममध्ये पण बघा आपण ते डेबिटला वाटून टाकवतो, सेम तेच आपण काय केला तर ह्या प्रॉब्लेममध्ये तेच करणार आहे. हे जी तुम्हाला इथे गुडविल दिसते बघा, इथे गुडविल तुम्हाला किती दिसते गुडविल,
तर 12,000 गुडविल दिसते, बरोबर ना, दिसते ना सगळ्यांना 12,000 हे तुम्हाला गुडविल दिसते. हे गुडविल आपण काय करणार, तर जो ओल्ड पार्टनरचा रेशो म्हणजे किती रेशो त्यांचा, तर 2:1 रेशो आहे. तर 2:1 रेशोमध्ये आपण हे कुठे लिहिणार, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. तुम्ही बघू शकता, बघा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपण इथे गुडविल लिहिले, हां, जे 12,000 आहे ते 2:1 आपण वाटून टाकले, ठीक आहे. 8,000 आणि 4,000 आलं बघा, ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता पुढे बघू शकतो आपण, बघा गुडविलचं झालं, पुढे तुम्हाला बघा त्यांनी काय दिलं अजून, तर ॲडव्हर्टाईजमेंट सस्पेन्स आणि प्रॉफिट अँड लॉस दिसते का, हे प्रॉफिट अँड लॉस लक्षात घ्या. हा जर ॲसेटला प्रॉफिट अँड लॉस असतो ना, ॲसेट साईडला, हा लॉस असतो कंपनीचा, ठीक आहे, फर्मचा लॉस असतो. हा जसं प्रॉफिट असतो हा पार्टनरचा असतो, तसंच लॉसही पार्टनरचा असतो. त्यामुळे हा जो लॉस आहे आपला प्रॉफिट अँड लॉस, हा आपण पार्टनरच्या डेबिटला लिहिणार, ठीक आहे. आणि हे जे ॲडव्हर्टाईजमेंट सस्पेन्स तुम्हाला दिसते ना, बघा ह्याला आपण फिक्टिशियस ॲसेट बोलतो, हे तुम्हाला पुढे समजेल. हा फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काय, की असे ॲसेट्स ज्या लाँग टर्म, असे एक्सपेन्सेस जे लाँग टर्मसाठी केले जातात कंपनी, जे आपण P&L लिहित नाही, असे एक्सपेन्सेस काय आपण ॲसेटला लिहितो जे लाँग टर्मसाठी असतात. मग असे हे जे एक्सपेन्सेस आहेत ह्याला आपण फिक्टिशियस ॲसेट बोलतो, आणि हे पार्टनर्सचेच असतात. त्यामुळे हे P&L आणि हे सस्पेन्स, हे दोन्ही आयटम आपण कुठे लिहिणार आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा, लायबी साईडचा आयटम आपण पार्टनरच्या क्रेडिटला लिहितो, आणि ॲसेट्स आयटम असेल तर त्याची पोस्टिंग कुठे करतो, पार्टनरच्या डेबिटला करतो, लक्षात ठेवा नेहमी, ठीक आहे. मग त्यामुळे P&L आणि ॲडव्हर्टाईजमेंट सस्पेन्स हे दोन्ही आयटम्सचं बघा, आपण जो सेकंड इफेक्ट आहे तो आपण इथे केला आहे. बघा इथे बघा, ॲडव्हर्टाईजमेंट सस्पेन्स आपण लिहिले, जे 12,000 आहेत ते आपण 2:1 8,000-4,000 असं वाटलं. सो P&Lचा बॅलन्स आहे सेम, तोही 12,000 आहे, तोही आपण 8,000-4,000 डेबिटला वाटून टाकला. समजले? मग कोणतीही शंका मला ठेवू नका, काय डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. हां, समजलं का लिहिलं डेबिटला, कारण हे पार्टनर्सचे आहेत. हां, प्रॉफिट अँड लॉस असेल, हा लॉस असतो, किंवा कुठचाही असं दिलं असेल ॲडव्हर्टाईजमेंट सस्पेन्स, किंवा तुम्हाला काही वेगळे शब्द येतील याच्यामध्ये, हां, तर ते असे एक्सपेन्स म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस सोडून असे काही एक्सपेन्स आहे लाँग टर्मसाठी एक्सपेन्स असतात, त्याला आपण फिक्टिशियस ॲसेट बोलतो. असे ॲसेट पार्टनर्सच्या डेबिटला लिहिले जातात, ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. आता पुढे हे कॅश आहे ते आपण कॅशच्या डेबिटला लिहिणार आहे, ठीक आहे. तुम्हाला कॅश अकाउंट दिसतं बघा, कॅश अकाउंटच्या डेबिटला दिसते ना, टू बॅलन्स ब्राउट डाऊन 3,600, ते आपण तिथे लिहून घेतलं. बघा सगळ्याची पोस्टिंग झाली ऑलरेडी, ठीक आहे, फक्त इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्वला झालेलं आहे, ठीक आहे. बघूया आता काय करायचं आपण, आता एक एक ॲडजस्टमेंट आपण करूया. फर्स्ट ॲडजस्टमेंट दिले राजू पेज 30,000 ॲज कॅपिटल. मला सांगा, राजूनी काय केलं, 30,000 रुपये कॅपिटल दिले, काय ठेवते मला सांगा. राजूनी कॅपिटल दिले म्हणजे पैसे दिलेत, म्हणजे कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, मग पोस्टिंग कशी होणार. बघा इथे कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश दिलं बघा आपण इथे 30,000, बरोबर. आणि तुम्ही सेकंड इफेक्ट बघू शकता, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू राजू कॅपिटल दिसते ना, टू राजू कॅपिटल 30,000, ठीक आहे. समजलं कसा इफेक्ट केला पहिल्याचा कॅपिटलचा. पुन्हा पुढे तुम्हाला बघा, त्याने गुडविल दिले, बरोबर ना, दिसतं ना, गुडविलची सेकंड ॲडजस्टमेंट दिली, पहिली ॲडजस्टमेंट झाली आपली, सेकंड ॲडजस्टमेंट गुडविल दिले. हां, किती रुपये गुडविल दिले, 15,000 दिले. हाफ अमाऊंट सम इज विड्रॉ बाय आदिल अँड समीर असं दिले. मग तुम्हाला माहिती आहे, आपण ट्रीटमेंट गुडविलमध्ये शिकलो आहे, विड्रॉ शब्द आला म्हणजे कोणती केस आहे, सेकंड केस आहे. सेकंड केसमध्ये टोटल किती इंट्रीज होतात, तर टोटल 3 इंट्रीज होतात. कोणकोणत्या, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स आणि ओल्ड पार्टनर्स टू कॅश, अशा 3 इंट्रीज होतात. मग आता आपण एक एक इंट्रीज करूया. बघा कॅश टू गुडविल, आता मला सांगा कॅश टू गुडविलची पोस्टिंग कशी होणार. हां, कॅश टू गुडविल तुम्हाला दिसतं बघा, कॅश आणि गुडविल अकाउंट दिसतं ना डिस्प्लेवरती. कॅश अकाउंटच्या बघा डेबिटला आपण टू गुडविल आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश लिहिलं बघा, असं ती पहिल्या एंट्री झाली आपली, ठीक आहे. गुडविलची अमाऊंट तुम्हाला दिली ना 15,000, ती आपण इथे लिहून घेतली. त्याचं दुसरी एंट्री होते गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. तुम्ही बघू शकता बघा, हां, गुडविलच्या डेबिटला टू ओल्ड पार्टनर्स आहे, आहे का, आणि पार्टनर्सच्या क्रेडिटला बघा बाय गुडविल आपण इथे लिहिले, दिसतं ना, बाय गुडविल 10,000 आणि 5,000 लिहिले बघा, ठीक आहे. म्हणजे 15,000 आपण डिस्ट्रीब्यूट केलं 2:1. समजलं, ह्या दोन एंट्री झाल्या. तिसरी एंट्री काय होते ओल्ड पार्टनर्स टू कॅश. पण इथे महत्त्वाचं म्हणजे ओल्ड पार्टनर्स टू कॅशला अमाऊंट किती घ्यायची, कारण तुम्ही त्यांनी म्हटलं बघा हाफ ऑफ सम, म्हणजे हाफ अमाऊंट त्यांनी विड्रॉ केली फक्त, म्हणजे 15,000 हाफ अमाऊंट किती येणार, 7,500. म्हणून बघा त्याची एंट्री काय होते, तर लक्षात ठेवा त्याची एंट्री काय होते, तर तुमचे ओल्ड पार्टनर्स आहेत ओल्ड पार्टनर्स टू कॅश, काय ठेवते ओल्ड पार्टनर्स टू कॅश. म्हणून बघा ओल्ड पार्टनरचे डेबिट टू कॅश लिहिलेत, आणि जे 7,500 आहेत ते दोघांना आपण त्यांच्या रेशोमध्ये 2:1 वाटले, 5,000 आणि 2,500 आले बघा. समजले, ओल्ड पार्टनर्स टू कॅश अशी एंट्री होते. ओल्ड पार्टनरचे डेबिटला आपण टू कॅश लिहिलं, आणि कॅशच्या क्रेडिटला बघा ओल्ड पार्टनर्स लिहिले आपण 7,500, ठीक आहे. समजते कसे केले पोस्टिंग. बघा हे गुडविलचं जर समजत नसेल तर प्लीज ते ट्रीटमेंट ऑफ गुडविलचं आपली व्यवस्थित व्हिडिओ बघा, कारण हे ट्रीटमेंट ऑफ गुडविल तुम्हाला व्यवस्थित समजलंच पाहिजे, तर हे पुढे तुम्हाला सगळं समजत जाईल, ठीक आहे. समजलं, ह्या 3 इंट्रीज का केल्या आपण, कारण सेकंड केस आहे. चला थर्डवाले आपण बघूया. ॲडजस्टमेंट RD दिले, इज क्रेडिट 10% दिले. आता मला सांगा RD 10% दिले, आता डेटर्सची व्हॅल्यू किती येते मला सांगा, 39,000. बाकी काय त्यांनी ओल्ड RD दिलीच नाही आहे. 39,000 वरती जर 10% काढला 3,900 येणार, 3,900 येणार.
बघा सेम आपण काय केलं, डेडेसमधून ते 3900 लेस केले, माहिती आहे तुम्हाला, डेडेसमधून लेस करतो आपण आरडी, लेस केले 35100 तुमचे आउटरला आले. आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा सेकंड इफेक्ट कुठं होणार, ॲसेटला लेस केले म्हणजे ॲसेट कमी झाली आहे, म्हणजे तुमचं रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. बघा रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण लिहिलं बघा प्रोव्हिजन, ठीक आहे, किंवा आरडी तुम्ही लिहू शकता 3900. चला ॲडजस्टमेंट, चला फोर्थ नंबरची ॲडजस्टमेंट बघूया. चला आपण बघा तुम्हाला त्याने दिसते फोर्थ नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये द व्हॅल्यू ऑफ लॅनर बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 30,000. मला सांगा तुमची लॅनर बिल्डिंगची व्हॅल्यू ॲप्रिसिएट झाली आहे, ॲप्रिसिएशन म्हणजे वाढली आहे, ठीक आहे. लॅनर बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे ती पहिले बघूया आपण. बघा ऑलरेडी तुम्हाला इथे 75,000 दिले आणि 30,000 वाढले, 30,000 झाली नाही आहे तर 30,000 वाढले, बाय दिले ना 30,000 वाढले, म्हणजे 30,000 तुम्ही ॲड करणार, 75,000 प्लस 30,000 किती येईल मला सांगा. बिल्डिंगमध्ये आपण 30,000 ॲड केले 75,000 तर 1,05,000. बघा त्यांनी डायरेक्ट किती केले, तुम्ही ॲड व्यवस्थित इनर लिहा 75, त्यामध्ये ॲड लिहा ॲप्रिसिएशन 30,000 आणि 1,05,000 बाहेर लिहा, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे बिल्डिंग वाढली आहे, ॲसेट वाढली आहे म्हणजे आपला प्रॉफिट आहे, म्हणजे सेकंड इफेक्ट ॲसेटला आपण ॲड केले म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे करणार, तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला. बघा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आपण बाय लॅनर बिल्डिंग लिहिलं बघा 30,000. समजते सगळे ना कसे इफेक्ट होतात ते, हां व्यवस्थित लक्ष द्या बघा. चला आता पुढे जी पुढची तुमची ॲडजस्टमेंट आहे बघा ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्यूस बाय, बघा व्यवस्थित बघा, इन्व्हेस्टमेंट रिड्यूस बाय 22,500, म्हणजे 22,500 तुमची इन्व्हेस्टमेंट रिड्यूस झाले, कमी झाले. आता इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती देते पहिले बघूया. तर तुम्ही व्यवस्थित बघा तर इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू तुम्हाला दिली 1,08,000, आता ती 22,500 कमी झाली आहे. पहिला इफेक्ट आपण बघतोय, कमी करूया, 1,08,000 22,500 वजा करा. हां इथे व्यवस्थित बघा ॲसेट साईडला तुम्ही त्यांनी डायरेक्ट ॲक्च्युली केलं आहे, तुम्ही ती करून दाखवा इन्व्हेस्टमेंट आता इनर लिहा. हां त्यामधून ते 1,08,000 ते 22,500 वजा करा, म्हणजे तुम्हाला बघा इथे इन्व्हेस्टमेंट 85,500 मिळेल बघा, ठीक आहे. असं व्यवस्थित ॲसेट साईडला इथे इन्व्हेस्टमेंटची ॲडजस्टमेंट करून घ्या. बघा ना रिड्यूस झाले, कमी झाले म्हणून लेस केलं आपण ते एवढे. आता त्याचा सेकंड इफेक्ट मला सांगा, ॲसेट कमी झाली म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे तर आपला लॉस झाला, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. तर तुम्ही व्यवस्थित बदलत पण सेकंड इफेक्ट हा 22,500 नाही आहे, इथे 7,500 का, कारण ऑलरेडी रिझर्व, हां लायबी साईडला बघा आपण रिझर्व ठेवले आहेत, काही पैसे रिझर्व ठेवले आहेत जर इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झाली तर त्यातून ते ॲडजस्ट करण्यासाठी. तर बघा आपण किती रिझर्व ठेवलेत, तर 15,000 रिझर्व ठेवलेत आणि 22,500 अमाऊंट आहे, मग 22,500 15,000 तो रिझर्व आपण ॲडजस्ट केला, मग उरले किती, तर 7,500 तुमचा बॅलन्स उरतो आहे बघा, ठीक आहे. तो इथे आपण सेकंड इफेक्ट दिला बघा 7,500चा, समजलं ना 7,500 कसे आलेत, ठीक आहे. ॲसेटमध्ये लेस करताना 22,500 लेस केले, पण जो सेकंड इफेक्ट देताना तो रिझर्व आहे तो ॲडजस्ट केला आपण आणि 7,500 इथे बॅलन्स दिला, ठीक आहे. समजलं का असं ते पुढे. आता पुढची ॲडजस्टमेंट बघा जी 6 नंबर आहे ती क्रेडिटस दिलेत बघा 8B व्हॅल्यूड 62,250. आता मला सांगा क्रेडिटस आहेत की तिथे बघू शकता तुम्ही, तर क्रेडिटस तुम्हाला त्यांनी दिलेत 63,000 आणि 62,250 काय झाले त्याची व्हॅल्यू झाली, म्हणजे नक्कीच कमी झाली आहे. किती रुपयांनी कमी झाले बघा ना, 63,000 आणि 62,250 म्हणजे 750 रुपये जवळपास कमी झालेत. मग तुम्ही काय करणार की क्रेडिटसमधून तेवढे अमाऊंट लेस करणार, मग हे त्यांनी डायरेक्ट केले ॲक्च्युली, पण तुम्ही इथे इनर लिया 62 जे काही अमाऊंट आहे ती क्रेडिटची त्यातून लेस करा 750 बाहेर बघा 62,250 येईल बघा क्रेडिटस. आता तुम्ही मला सांगा जसं आपण ॲसेटला लेस केलं, ॲसेट कमी झाली की आपण सेकंड इफेक्ट डेबिटला देतो की नाही, बरोबर, कारण की आपला काय असतो तो ॲसेट वाढली म्हणजे प्रॉफिट झाला. तसं लायबिलिटीची व्हॅल्यू जर कमी झाली ना तर आपला वाटतं, कारण आपलं देणं कमी होतं, बरोबर. त्यामुळे इथे लक्षात ठेवा लायबी साईडला लेस केलं तर सेकंड इफेक्ट कुठे तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला जाणार बघा. ॲसेट लेस केल्यावर डेबिटला जातो ना, लायबी साईडला लेस केल्यावर क्रेडिटला जाणार, ठीक आहे. बघा ही लायबी साईडला आपण जी लेस केली 750 ते आपण बघा त्या सेकंड इफेक्ट तुमच्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय क्रेडिटसमधून लिहिला बघा 750. समजलं कसं ॲडजस्टमेंट केल्यात, प्लीज व्यवस्थित ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट समजून घ्या, काय डाऊट्स असतील तर प्लीज मला विचारा तुम्ही. जी लास्ट ॲडजस्टमेंट बघा 7th नंबर, तुम्हाला जी म्हटलं मी कालची ॲडजस्टमेंट केली तशी आहे बघा सेम. तुम्ही बघा डिस्प्लेवरती बघू शकता, बघा तुम्हाला दिसतंय डिस्प्लेवरती फर्स्टली आपण न्यू रेशो, बघा ही अशी ॲडजस्टमेंट आली की पहिले काय करायचं की न्यू रेशो कॅल्क्युलेट करून घ्यायचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसं न्यू रेशो काढतो आपण, हां तर डिस्प्लेवरती दिसतं बघा न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ वन, फॉर्म्युला लिहिलं आहे. मग बॅलन्स ऑफ वन इज इक्वल टू 1 न्यू पार्टनर शेअर्स, मग बॅलन्स ऑफ वन आपण कॅल्क्युलेट केला 1 न्यू पार्टनर शेअर्स किती तुम्हाला दिलं आहे, तर 1/4 दिलं आहे, बरोबर ना. राजाचा शेअर्स 1/4 दिलं आहे, मग 1 - 1/4 3/4 तुम्हाला बॅलन्स ऑफ वन मिळाला, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे आता न्यू रेशो काढला आपण, आदिलचा पहिला काढला, आदिलचा ओल्ड रेशो किती आहे, म्हणजे 2:1 रेशो आहे, म्हणजे ओल्ड रेशो 2/3 असणार, मग 2/3 × 3/4 बरोबर ना, 203 × 304 करा किती येईल, 2 × 3 = 6, 3 × 4 = 12, 6/12 मिळालं. सेम समीरचं काढलं, 2:1 रेशो आहे, आदिलचे 2 आहेत, मग समीरचा 1 आहे, म्हणजे 1/3 × बॅलन्स ऑफ 1 × 3/4 आपण काढला आहे, बरोबर की नाही. हां म्हणजे रेशो किती आला, 3/12. आता जो न्यू पार्टनर्स आहे राजा, त्याचा ऑलरेडी रेशो गिवन आहे 1/4 दिलं आहे, फक्त बेस वेगळा आहे,
त्या दोघांचा बेस किती आहे मला सांगा तिथे, तर 12चा बेस आहे, माझा बेस 4 आहे, मग 12 करण्यासाठी 12 करण्यासाठी किती इंटू करावं लागेल, 4ला 3 नी, मग 3/3 नी आपण इंटू केलं बघा, मग आपल्याला 3/12 मिळालं, समजलं? मग रेशो किती मिळाला, 6:3:3, मग बदल्या 3 ने डिवाइड केलं प्रत्येकाला, मग 2:1:1 असा तुम्हाला ॲक्च्युली न्यू रेशो मिळाला. समजते सगळ्यांना? बघा हे जर समजत नसेल कसं कॅल्क्युलेट करतोय तर ह्याचाही आपण सेपरेट व्हिडिओ आपल्या ह्याच्यावर टाकला बघा चॅनलवरती, तो व्यवस्थित बघा न्यू रेशोचा, ठीक आहे, नक्की समजेल. असा न्यू रेशो पहिले कॅल्क्युलेट करा, तर तुम्ही खाली बघू शकता बघा पुढे टोटल कॅपिटल, बरोबर, नंतर टोटल कॅपिटल काढायचं. आता असं का करतोय आपण, तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिले काय दिले, कॅपिटल ऑफ आदिल अँड समीर टू बी ॲडजस्टेड टेकिंग राजू कॅपिटल हां ॲज अ द बेस, म्हणजे राजू कॅपिटल बेस समजा. आता 30,000 त्यांनी दिलेत तर रेशो 1:4 आहे. आपण टोटल कॅपिटल कसं करतो व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे 4 एक भाग हा 30,000 आहे, तर 4 भाग किती, म्हणजे टोटल कॅपिटल किती, असं आपण ते कॅल्क्युलेशन केलं बघा. म्हणून 30,000 गुणिले 4/1, मग तुमचं किती आलं, 1,20,000, म्हणजे तुमचं टोटल कॅपिटल ॲक्च्युली किती आहे, 1,20,000 आहे, ठीक आहे. मग आपण ते 1,20,000 जो न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट केला ना 2:1:1 त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, तुम्ही खाली बघू शकता बघा अनिल कॅपिटल 1,20,000 × 2/4 = 60,000, समीरचं 1,20,000 × 1/4 = 30,000, राजाचं पण सेम 30,000 आलं, ठीक आहे, 60,000, 30,000 तुम्हाला कॅपिटल मिळालं. आता हे जे तुम्हाला कॅपिटल मिळालं बघा, समजलं कसं आलं, हे कॅपिटलचे इफेक्ट कसे होणार व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही काय करणार, तर फर्स्टली जे कॅपिटल आहे ते हे पार्टनर्स कॅपिटलच्या, बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहिणार, बघता ना तुम्ही पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला टू बॅलन्स, सॉरी पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं, टू बॅलन्स कॅरिड डाऊन म्हणून, जे काही आपण कॅपिटल काढलं ते 60,000, 30,000, 30,000, ठीक आहे. टॅली करायच्या अगोदरच आपण नेहमी अगोदरचे प्रॉब्लेम काय पडते त्यामध्ये आपण टॅली केले जो बॅलन्स यायचा त्याला आपण टू बॅलन्स सी लिहायचो, पण इथे नाही, तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलं कॅपिटल ते लिहून घ्यायचं इथे, आता डिफरन्स त्यांनी कशात ट्रान्सफर काय सांगतात तुम्ही बघू शकता बघा ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी डिफरन्स म्हटलं आहे त्यांनी कुठे ॲडजस्ट करा, तर कॅपिटल इज टू बी मेड थ्रू कॅश, कॅश लिहा, बाकीचा डिफरन्स टॅली केला होईल त्याला, ठीक आहे. समजलं कुठे कुठे लिहिलं आपण, बघा इथे आपण पहिलं लिहिले टू बॅलन्स सी डी, आणि ह्याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला माहिती आहे कुठे येणार, लायबी साईडला कॅपिटल म्हणून लिहिलं. समजलं कसं कॅपिटल काढलं व्यवस्थित, बघा तो जो वर्किंग नोट्स आहे तुम्हाला दिसे त्यानुसार ते व्यवस्थित करून घ्या आणि पोस्टिंग करा, ठीक आहे. आता बघा टॅली करूया आपण, सगळ्या ॲडजस्टमेंट तर ऑलरेडी झालेले आहेत, टॅली करूया आपण. फर्स्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली करणार, बघा रिव्हॅल्युएशनची कोणती साईड जास्त आहे, क्रेडिट साईड जास्त आहे, क्रेडिट टोटल येते 30,750, सेम डेबिटला तुम्ही लिहिला 30,750, आता 30,750 म्हणून डेबिटचे काही जे दोन आयटम आहेत हां ह्यांची ॲडिशन केल्यात ते मायनस केल्यात, मग तुम्हाला इथे बघा जो प्रॉफिट आहे तो 19,350 मिळतो आहे, आणि हा जो 19,350 प्रॉफिट आहे हा कुणाचा आहे, ओल्ड पार्टनर्स आहे, त्यांचा रेशो किती आहे 2:1, मग 2:1 तुम्ही डिस्ट्रीब्यूट केला, आणि हा 2:1 तुम्ही कुठे वाटणार, तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, बघा पार्टनर्स कॅपिटल क्रेडिटला आपण हा काय केला, ट्रान्सफर केला, ठीक आहे. इथपर्यंत समजलं, प्रॉफिट आपण पार्टनरच्या क्रेडिटला वाटलं, आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल टॅली करायचं, ठीक आहे. आता व्यवस्थित इथे बघा असं वेळी काय करायचं, व्यवस्थित टॅली करताना लक्ष द्या की कसं आपला टॅली करायचं, ठीक आहे. तर बघा फर्स्टली काय करायचं, कोणती साईड जास्त आहे बघाची, डेबिट का क्रेडिट साईड, तर तुम्ही व्यवस्थित बदलत तर बघा जो आदिल आहे त्याची आहे ना, तर क्रेडिट साईजची टोटल जास्त येते बघा, मग क्रेडिट साईजची जर तुम्ही टोटल केलात तर आदिलची टोटल किती येते मला सांगा, तर 1,20,000 येते बघा, बरोबर ना, किती येते 1,20,000 येते बघा, ही टोटल जास्त येते 1,20,900, सेम तुम्ही तिथे लिहित 1,20,900, त्यामधून डेबिटचे जे काही आयटम आहेत, डेबिट साईडला जे काही तुम्हाला आयटम दिसत आहेत ते सगळे मायनस करायचे, सगळे मायनस करा, मग तुम्हाला बघा इथे 31,900 डिफरन्स मिळेल, त्याला टू कॅश नाव द्यायचं, समजलं, कुठेही फरक येऊ शकतो डेबिटला किंवा क्रेडिटला, कोणती साईड जास्त आहे ती बघायचं. सेम आपण समीरचं टॅली केलं, समीरची पण क्रेडिट साईड जास्त आहे 64,050 येते बघा, सेम आपण इथं लिहिलं डेबिटला, त्यातून मायनस केलं हे सगळे अमाऊंट, ह्या सगळ्या अमाऊंट मायनस केल्या, मग तुम्हाला 19,550 डिफरन्स मिळाला बघा, समजते, हा दोघांचा डेबिटला मिळाला. तर राजाचं काय झालं, तर राजाचं डेबिटलाच फक्त आहे अमाऊंट 30,000, मग डेबिट शेड्यूल घे 30,000, क्रेडिटला लिहिले 30,000, आणि इथे क्रेडिटला काहीच नाही राजाच्या, त्यामुळे जो डिफरन्स आला 30,000 तो तुमचा काय असणार आहे इथे, सॉरी ॲक्च्युली क्रेडिटला 30,000 बाय कॅश आपण मार्क्स दिले, आणि डेबिटला पण 30,000, म्हणजे टॅली झाला बघा 30,000 आणि टॅली झालं, समजते, दोन्ही साईडला 30,000 आहेत, 30,000 आणि टॅली झालं, म्हणजे राजाचे कॉलम टॅली होत आहेत, बाकी दोघांचे इथे तुम्हाला डिफरन्स मिळतात बघा बाय कॅश म्हणून. आता हे जे डिफरन्स आहेत हे बघा कॅश अकाउंट तुम्हाला दिसतं ना डिस्प्लेवरती, हे कॅश अकाउंटच्या डेबिटला आले डिफरन्स टू कॅश आहे, मग कॅशच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर केले बाय आदिल कॅपिटल बाय समीर कॅपिटल, समजते इथपर्यंत. चालं फायनल तुम्ही काय केलात, लास्टला आपल्याला कॅश टॅली करायचं आहे, कॅश टॅली केलात तुम्हाला इथे बघा बॅलन्स मिळते 16,650 बॅलन्स मिळतो बघा कॅशला, क्रेडिटला बाय बॅलन्स शीट तो आपण इथे लिहिला बॅलन्स शीटला, ठीक आहे, आणि फायनली बॅलन्स शीट आपण टॅली केली,
मग तुम्हाला इथे बघा टॅली किती 2,42,250 टॅली होते बॅलन्स शीट. समजलं कसं प्रॉब्लेम सॉल्व केला? काही डाऊट्स असतील तर प्लीज विचारा, व्यवस्थित समजून घ्या, खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे.